नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605223544 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. बघा, आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो सरासरी. मागच्या एका व्हिडिओमध्ये सरासरीचे काही पॉईंट डिस्कस केलेत, आता या व्हिडिओमध्ये काय करायचे, सरासरीचे पुढचे पॉईंट काय करायचे आहेत डिस्कस करायचे आहेत. अतिशय सोपं, सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. हा सरासरीचा पार्ट टू चालू आहे, पार्ट वन याच्या आधी झालेला आहे, तो पण व्हिडिओ बघणार आहात. बघा काय म्हटलंय, पहिलं उदाहरण काय आहे, सात संख्यांची सरासरी सात क्रमवार. आता क्रमवार संख्यांची सरासरी काय असते, नेहमी मधली संख्या असते, म्हणजे सरासरी 20 काय मध्ये येणार आहे. सात क्रमवार समसंख्यांची सरासरी 20 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती, क्रमवार समसंख्यांपैकी एक सात इथे गेली. बघा आठ जर राहिल्या असत्या तर एक इथे गेली असती, तर सातचं डिवायडेशन करू शकत नव्हतो, म्हणून सात पैकी 20 इथे एक गेली. बरोबर आहे, किती उरल्या, सहा उरल्या. सहा पैकी तीन समसंख्या इकडे टाकू, तीन समसंख्या काय करू आपण इथे टाकू, इथं काय येईल, 18 येईल, 16 येईल आणि 14 येईल. इथं काय येईल, 22 येईल, 24 येईल आणि काय येईल, 26 येईल. म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती मित्रांनो, सर्वात लहान संख्या कोणती आहे, 14 आहे. फायनली काय मिळालं, आपलं उत्तर मिळालं. अतिशय सेकंदामध्ये सुटते. क्रमवार संख्या आली, ही जी सरासरी असते ही काय टाकायची, मध्यभागी टाकायची. काय करायची, मध्यभागी टाकायची. ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघा, पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 15 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात मोठी संख्या कोणती. म्हणजे आता 15 काय करायचंय मित्रांनो, मध्ये टाकायचंय. 15 काय करायचंय, मध्ये टाकायचंय. पाच पैकी एक गेला का, किती उरल्या, चार. दोन इकडे टाकू आणि दोन इकडे टाकू. बरोबर आहे, आणि कोणत्या संख्या आहेत, विषम, म्हणून 15 पैकी विषम पहिली काय येईल इथं, 13. इथं काय येईल, 11. 17 आणि काय, 19. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो, 19. सेकंदामध्ये तुम्हाला काय मिळतं, याचं उत्तर मिळत आहे. नेक्स्ट बघा, तीन क्रमवार समसंख्यांची सरासरी काय आहे, 44. म्हणजे 44 आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मध्ये टाकायचं आहे. 44 काय करायचं आहे, मध्ये टाकायचं आहे. तीन पैकी एक गेला, एक इकडं, एक इकडं, इकडं काय येईल, 42 आणि काय, 46. तर त्या संख्या कोणत्या, 42 44 आणि काय, 46. त्या संख्या काय आल्या, 42 44 आणि 46 आल्या. ठीक आहे, नऊ क्रमवार समसंख्यांची सरासरी 99 आहे, सॉरी, नऊ क्रमवार विषम संख्यांची सरासरी 99 आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती. मग आता आपल्याला 99 काय करायचं मित्रांनो, मध्ये टाकायचंय. 9 पैकी एक गेला का, 99, किती उरल्या, 8. 8 पैकी 4 इकडे टाकायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे, आणि 4 या बाजूला टाकायचे आहेत. डावीकडे 4 आणि उजवीकडे 4 विषम आहेत, म्हणून 99 इथं काय येईल, 97. इथं 95, इथे 93 आणि 91. इकडे काय जाईल, 101, 103, 105 आणि एक चौथी 107. सर्वात लहान संख्या काय मिळाली, 91, आणि सर्वात मोठी संख्या काय मिळाली, 107. यांची काय करायची मित्रांनो, बेरीज. काय उत्तर येईल बरं, 198. काय बेरीज येईल, 198. म्हणजे सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती आली, 198 आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघा, चार क्रमवार समसंख्यांची सरासरी 25 आहे, म्हणजे तर त्या संख्या कोणत्या. आता बघा, कोणत्या संख्यांची सरासरी विचारली मित्रांनो, समसंख्यांची. आता 25 सम आहे का, 25 सम आहे का, नाही, म्हणून ती मध्ये जरी लिहिली तर पकडायची नाही, कन्सिडर करायची नाही, ग्राह्य धरायची नाही. जर ग्राह्य धरली असते तर काय झालं असतं, 4 पैकी 1 गेले असते, किती उरले असते, 3. 3 पैकी काय, 1.5 इकडे आणि 1.5 इकडे टाकता येणं पॉसिबल आहे का, नाही. सरासरी कोणत्या संख्येची विचारली आहे, सम, आणि दिलेली कोणती संख्या आहे, विषम, म्हणून ही धरायची, लिहून काढायची, मात्र ग्राह्य धरायची नाही, ग्राह्य धरायची नाही. तर 4 पैकी ही पकडायची नाही, इकडं 2 सम लिहून टाकायच्या आणि इकडं 2 सम लिहून टाकायच्या. इकडच्या सम काय येतील मित्रांनो, 24 आणि 22, 26 आणि 28. तर त्या संख्या कोणकोणत्या आहेत मित्रांनो, 22 24 26 28. व्हिडिओ समजत असेल तर मला सांगा, कॉल करून सांगा, नसेल समजत तरी कॉल करून सांगा. ठीक आहे, बघा नेक्स्ट उदाहरण सॉल्व्ह करू. दोन क्रमवार विषम संख्यांची सरासरी, कोणत्या संख्या विचारल्या आहेत मित्रांनो, विषम, दिली काय, सम. दोन क्रमवार विषम संख्यांची सरासरी 20 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती, म्हणजेच 20 तर मध्ये लिहायचे मित्रांनो, मात्र ती कन्सिडर करायची नाही, ग्राह्य धरायची नाही, कारण की एक इकडे टाकू आणि एक इकडे टाकू, दोन आले का या, आणि विषम संख्या ही 20 विषम आहे का, नाही, ही विषम नाही, ही काय, सम आहे, म्हणून इकडे काय येईल, 19 आणि 21. तर सर्वात मोठी संख्या कोणती आली मित्रांनो, 21 हे आपलं काय मिळालं, फायनली उत्तर मिळालं. आय होप समजत असेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू बघा आपण. पाच संख्यांची सरासरी 40 आहे,
त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 35 आहे तर पाचवी संख्या कोणती आता बघा तुम्ही जर हे उदाहरण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार तर अनेक मुले काय करतात फॉर्म्युल्यामध्ये टाकतील आ बघा सरासरीचा फॉर्म्युला काय आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज डिवाइडेड बाय काय मित्रांनो एकूण संख्या सर्व संख्यांची बेरीज डिवाइडेड बाय काय एकूण संख्या मग आपण मानले ते पाच संख्या अशा मानल्या असत्या काय ए बी सी डी आणि ई हे असं सोडवायचं नाही मी इतर मुलं जसं सोडवतात त्या पद्धतीने सांगण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय ए बी सी डी डिवाइडेड बाय किती पाच सरासरी किती होती चाळीस चाळीस पंचे किती झाले मित्रांनो दोनशे कळतंय हा पाच भागाकार इकडे येताना काय होईल गुणाकार इकडे काय राहिला ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई या पाच संख्यांची सरासरी आली दोनशे आता त्यापैकी पहिले चार ना म्हणजे काय ए बी सी आणि डी या चार संख्या डिवाइडेड बाय किती चार पहिल्या चार संख्यांची सरासरी किती मित्रांनो पस्तीस बरोबर आहे पस्तीस मग पस्तीस गुणाकारामध्ये किती चार पस्तीस चौकीस झाले पस्तीस दुने सत्तर आणि सत्तर दुने एकशे चाळीस बरोबर आहे पस्तीसचा टेबल आला पाहिजे टेबल कसा बनवायचा विदिन अ सेकंदात तुम्हाला कुठलाही टेबल लक्षात राहील याची पण ट्रिक्स आपण डिस्कस केलेली आहे बघा मग काय येईल ए बी सी डी या चार संख्यांची बेरीज किती आली एकशे चाळीस आणि या पूर्ण पाच संख्यांची बेरीज किती आली दोनशे तर पाचवी संख्या काय येईल याच्यामधनं जर एकशे चाळीस वजा केले तुम्ही ए बी सी डी मधनं एकशे चाळीस इज इक्वल टू दोनशे बरो अधिक इकडे काय राहिला ई एकशे चाळीस तिकडे जाताना वजा होईल तर काय उत्तर येणार आहे मित्रांनो साठ काय येणार आहे साठ असं सॉल्व करायचं नाही या पद्धतीने काय करायचं नाही सॉल्व करायचं नाही तर पाच संख्यांची सरासरी किती आहे चाळीस आहे म्हणजेच काय करणार संख्या गुणाकारामध्ये सरासरी संख्या गुणाकारामध्ये काय सरासरी बरोबर आहे एकूण संख्या गुणाकारामध्ये काय मिळते सरासरी बरोबर काय होते बेरीज त्यांची काय होईल बेरीज आता पाच संख्यांची गुणाकारामध्ये चाळीस सरासरी ते बेरीज किती होईल मित्रांनो दोनशे पुढे काय म्हटले चार संख्यांची सरासरी किती आहे पस्तीस पस्तीस चौक एकशे चाळीस ही झाली चार संख्यांची बेरीज ही कशाची झाली चार संख्यांची बेरीज पस्तीस चौक एकशे चाळीस होतील आणि किती संख्यांची बेरीज झाली पाच संख्यांची बेरीज ठीक आहे आता चार संख्यांची बेरीज झाली एकशे चाळीस पाच संख्यांची बेरीज किती आली सॉरी पाच संख्यांची बेरीज झाली दोनशे चार संख्यांची बेरीज किती आली एकशे चाळीस म्हणजे चार संख्यांमधनं पाच संख्या वजा केल्यावर पाचवी संख्या उरेल म्हणजे दोनशे मधनं एकशे चाळीस गेल्यावर काय उत्तर येणार आहे साठ विदिन अ सेकंदात तुम्हाला याचं काय मिळेल मित्रांनो उत्तर मिळणार आहे बघा सात संख्यांची सरासरी सतरा आहे म्हणजेच काय करायचंय सतरा गुणाकारामध्ये किती सात बरोबर आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी म्हणजे सहा गुणाकारामध्ये किती सोळा ठीक आहे तर किती तर सातवी संख्या काढायची आता सतराचा पाडा म्हणायचा आला तर उत्कृष्ट नाही आला तर उत्कृष्ट सतराचा पाडा बघा शॉर्टकट कसा म्हणतो सतराचा पाडा सतरा गुणिला किती करायचा आहे सात साती साती एकोणपन्नास आणि सात एक सात सातामध्ये किती मिळवायचे चार सात चार अकरा सतरा सतरी सात एकोणावीस असे एकशे एकोणावीस आणि सोळसत शहाण्णव बरोबर आहे सोळा गुणिला सहा सोळसत शहाण्णव म्हणजे सात संख्यांची बेरीज एकशे एकोणावीस आली सहा संख्यांची बेरीज शहाण्णव आली तर एकशे एकोणावीस मायनस शहाण्णव तर काय उत्तर येणार आहे मित्रांनो तर चोवीस शहाण्णव एकोणावीस मध्ये एकोणावीस आणि चार सॉरी तेवीस काय बेरीज येणार आहे मित्रांनो तेवीस तर सातवी संख्या काय आली आपली तेवीस विदिन अ सेकंदात याचं काय मिळालं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा अतिशय सोपं आहे अनेक मुलं कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात मला माहिती आहे उदाहरण बघा एका वर्गात दहा विद्यार्थी असून त्यांचं सरासरी वय वीस वर्ष आहे वर्ग शिक्षक आल्यास नवीन सरासरी एकने वाढते तर वर्ग शिक्षकाचं वय किती आता बघा मुलं कसे सॉल्व्ह करतात आणि आपण कसं सॉल्व्ह करणार दोघांमध्ये काय फरक आहे तो डिस्कस करण्याचा प्रयत्न करू बघा एका वर्गात दहा विद्यार्थी आहेत म्हणजे आपण सरासरीच्या फॉर्म्युल्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची बेरीज असं सॉल्व्ह करायचं नाही तुम्हाला डिवायडेड बाय किती दहा सरासरी किती दिलेली आहे वीस मग दहा गुणिला दहा आणि वीस किती झाले दोनशे दहा विद्यार्थ्यांचं वयाची बेरीज किती आली मित्रांनो दोनशे दहा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आली दोनशे आता वर्ग शिक्षक आला म्हणजे एकूण पोरं किती झाले एकूण मुलं झाले अकरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज डिवायडेड बाय किती अकरा सरासरी कितीने वाढते एकने वाढते जुनी सरासरी किती होती वीस इथं किती होईल एकवीस एकवीस गुणाकारामध्ये किती अकरा बरोबर अकरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज बरोबर आहे अकरा एक अकरा अकरा दोन बावीस आणि एक तेवीस दोनशे एकतीस किती विद्यार्थ्यांची वयाची बेरीज झाली अकरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज झाली म्हणजेच वीस दहा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती होती दोनशे आणि जेव्हा अकरावा विद्यार्थी आला शिक्षक त्याची वयाची बेरीज किती झाली दोनशे एकतीस म्हणजे शिक्षकाचं वय किती मिळेल मित्रांनो एकतीस वर्ष किती मिळेल एकतीस वर्ष ही झाली कॉमन मेथड
लक्षात पण ठेवायची नाही याचे शॉर्ट ट्रिक्स बघा विदिन अ सेकंदात तुम्हाला सॉल्व मिळेल विद्यार्थी किती आहेत 10 किती विद्यार्थी आहेत 10 आणि एक शिक्षक एकूण पोर किती झाले एकूण लोक किती झाले 11 एकूण लोक किती झाले 11 गुणाकारामध्ये त्यांची सरासरी किती आहे सरासरी 20 गुणाकारामध्ये किती सरासरी किती 20 आणि अधिक सरासरी कितीने वाढली एकाने वाढली सॉरी विद्यार्थी किती 11 सॉरी हां 1 मिनिट बघा विद्यार्थी किती झाले 11 ठीक आहे विद्यार्थी किती झाले 11 सरासरी कितीने वाढली 1 ने जुनी सरासरी किती होती 20 नवीन किती झाली 1 ने वाढली म्हणून 1 अधिक जुनी सरासरी किती 20 झालं 11 1 11 अधिक 20 तो नवीन विद्यार्थ्याचं या शिक्षकाचं वय किती आलं 31 काय फॉर्म्युला एकूण विद्यार्थी गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक नवीन सरासरी अधिक जुनी सरासरी अधिक काय आहे जुनी सरासरी परत एकदा सांगतो एकूण विद्यार्थी शिक्षक सहित शिक्षक कंसीडर करून गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक नवीन सॉरी जुनी सरासरी अधिक काय नवीन जुनी सरासरी जर सरासरी कमी होत असेल तर अधिकच्या ऐवजी काय करायचं फक्त वजा सरासरी वाढत असेल तर जुनी सरासरी अधिक करायची आणि सरासरी जर कमी होत असेल तर जुनी सरासरी काय करायची वजा करायची पुढे पण आपण हे उदाहरण अजून डिस्कस करणार आहोत पुढच्या पद्धतीने बघा तर काय करायचे एका वर्गात किती विद्यार्थी आहेत 30 विद्यार्थी असून त्यांचा सरासरी वय किती वर्ष आहे 15 वर्ष आहे शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 1 ने वाढते म्हणजे विद्यार्थी 30 आणि अधिक 1 31 सरासरी कितीने वाढते 1 ने वाढते अधिक जुनी सरासरी 15 झालं उत्तर तर शिक्षकाचं वय मिळेल 31 1 31 अधिक 15 बरोबर किती उत्तर आलं मित्रांनो 31 आणि 15 किती झालं शिक्षकाचं वय किती आलं 46 शिक्षकाचं वय किती आलं 46 जेव्हा सरासरी वाढते सरासरी वाढत असेल तर जुनी सरासरी अधिक करायची आणि सरासरी जर कमी होत असेल तर जुनी सरासरी मायनस करायची जुनी सरासरी काय करायची मित्रांनो मायनस करायची बघा पुढचं उदाहरण बघू एका ओळीत 19 मुलं असून त्यांचं सरासरी वजन 20 किलोग्रॅम आहे नावाड्यासह वजन मिळवल्यास सरासरी 1 ने वाढते तर नावाड्याचं वजन किती आता मुलं किती होते मित्रांनो 20 आणि 1 नावाडी एकूण किती झाले 21 सरासरी कितीने वाढते 1 ने वाढते 1 अधिक जुनी सरासरी किती आहे 20 झालं 20 1 20 अधिक 20 बरोबर जुनी सरासरी किती झाली मित्रांनो सॉरी नावाड्याचं वजन किती झालं 40 नावाड्याचं वजन किती झालं 40 एकूण मुलं गुणाकारामध्ये सरासरीतील फरक अधिक जुनी सरासरी जर सरासरीतील फरक वाढण्याऐवजी कमी झाला असेल तर हा जुनी सरासरी काय करायची फक्त वजा करायची नेक्स्ट एक्झाम्पल बघा एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचं सरासरी वय 8 वर्ष आहे वर्ग शिक्षक आल्यास सरासरी 10 वर्ष होते तर नवीन शिक्षकाचं वय किती मुलं किती आहेत वर्गामध्ये 10 आणि एक शिक्षक किती झाले 11 जुनी सरासरी किती होती 8 नवीन किती झाली 10 सरासरी कितीने वाढली 2 ने वाढली अधिक जुनी सरासरी किती 8 11 2 ने 22 22 आणि अधिक हे 8 तर शिक्षकाचं वय किती आलं मित्रांनो 30 बघा 10 विद्यार्थी एक शिक्षक 11 जुनी सरासरी 8 होती नवीन सरासरी 10 झाली म्हणजे सरासरी कितीने वाढली 2 ने वाढली अधिक नवीन सरासरी सॉरी जुनी सरासरी किती 8 बस 11 2 ने 22 अधिक 8 लिहून टाकला 22 आणि 8 किती झाले 30 शिक्षकाचं वय किती मिळालं 30 मिळालं नेक्स्ट उदाहरण बघा एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचं सरासरी वय 7 वर्ष आहे वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 2 ने वाढते तर वर्ग शिक्षकाचं वय किती विद्यार्थी किती आहेत मित्रांनो 20 आणि एक शिक्षक किती झाले 21 सरासरी कितीने वाढते 2 ने वाढते म्हणून गुणाकारामध्ये 2 जर वाढण्याऐवजी कमी झाली असती तर अधिक 7 काय केलं असता वजा झाला असता म्हणून अधिक काय केलं जुनी सरासरी 21 दुने 42 अधिक 7 42 आणि 7 किती झाले मित्रांनो 49 अतिशय सोपं आहे सेकंदामध्ये तुम्हाला याची उत्तर काय होतील मिळतील मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण बघा एका वर्गात 13 विद्यार्थी असून त्यांचं सरासरी वय 8 वर्ष आहे वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 3 ने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती मुलं किती आहेत वर्गामध्ये 13 आणि एक वर्ग शिक्षक किती झाले 14 सरासरी कितीने वाढते मित्रांनो 3 अधिक जुनी सरासरी किती आहे 8 14 त्रिक 42 बरोबर आहे ना अधिक किती 8 सो वर्ग शिक्षकाचं वय किती आहे 50 वर्ग शिक्षकाचं वय किती आहे 50 आय होप समजत असेल एकूण विद्यार्थी गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक
जुनी सरासरी ठीक आहे. नेक्स्ट एग्जांपल बघा. या पद्धतीने काही एग्जांपल डिस्कस केली. पुढच्या व्हिडिओ मध्ये राहिलेले एग्जांपल काय करणार आहोत मित्रांनो डिस्कस करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.